अमरावतीमध्ये मवियाच्या नेत्यांची आज प्रचार सभा होणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, मुकुल वासनिक या सभेकरता उपस्थित असतील. बळवंत वानखडेंच्या प्रचाराकरता हे तीनही दिग्गज नेते मैदानात उतरलेले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचाराकरता आज सभा होतीये. याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया सभास्थळी आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे. स्वप्नील, काय अधिक माहिती या संदर्भात? किती वाजता या सभेला सुरुवात होईल? जोरदार शक्ती प्रदर्शन आज अमरावतीत मवियाकडून. महाविकास आघाडीच्या अमरावतीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन होताना पाहायला मिळते. सभेला काही वेळात सुरुवात होईल. मुख्य नेते सुद्धा या सभेला काही वेळामध्ये दाखल होतील. आपण आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे आणि खरं तर या ठिकाणी अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे आहेत बळवंत वानखडे, त्यांच्या प्रचारार्थ ही सभा होती आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख नेते या ठिकाणी या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, तसेच काँग्रेससुद्धा ज्येष्ठ नेते या ठिकाणी आहेत. मात्र या सभेतून नक्की नवनीत राणा, ज्या या ठिकाणच्या विद्यमान खासदार आहेत आणि उमेदवारसुद्धा आहेत महायुतीच्या, त्यांच्या विरोधात नक्की काय वक्तव्य शरद पवार करतात, उद्धव ठाकरे करतात, याकडे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महाविकास आघाडीचं सरकार असताना नवनीत राणा यांनी मुंबईत ठाण मांडला होता. मुंबईमध्ये हनुमान चालीसा पठण करण्यावरून वाद निर्माण झाला होता आणि यानंतर आज खरं तर अमरावती जे नवनीत राणा यांचं होमग्राऊंड आहे या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी येऊन नक्की नवनीत राणा यांच्यावरती कोणत्या शब्दात ताशेर ओढतात, त्यांच्यावर कोणत्या शब्दात टीका करतात, तसेच कायसुद्धा एकूणच घराणेशाही असेल, भ्रष्टाचार असेल, या सर्वांवरती उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. मात्र आज पुन्हा एकदा कोणकोणते विषय घेणार आणि नवनीत राणा यांना भाजपमध्ये घेतलेल्या त्यांच्यावरती आरोप असेल, त्यांनी राखी बांधलेली असेल आणि असे अनेक गोष्टी आहेत, या सर्वांवरती आज भाष्य होईल. शरद पवार यांच्यासुद्धा भाषणाकडे विशेष लक्ष लागणार आहे कारण या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, काँग्रेसचा उमेदवार आहे आणि दोन्ही ज्येष्ठ नेते म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येत आहेत आणि काँग्रेसचे सुद्धा काही नेते आहेत. नक्की या सभेमधून अमरावतीकरांपर्यंत काय संबोधित करणं, अमरावतीकरांना काय घोषणा करणार असं, बळवंत वानखेडे यांना जास्तीत जास्त मतं मिळण्यासाठी कशाप्रमाणे प्रयत्न होतात हेच पाहणं महत्त्वाचं असेल. लागली निश्चित. स्वप्नील तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.